यवतमाळ जिल्ह्यातील राज्य मार्गावरील खड्डे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतरही बुजले नसून वाहनधारक व प्रवाशांना अजूनही खड्डेयुक्त रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे 15 डिसेंबर पर्यंत रस्ते खड्डेमुक्त करू असं मंत्र्याचं आश्वासन फोल ठरलं आहे. बघूयात वायजेड न्यूजचा रियालिटी चेक. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा दावा केला. मात्र हा दावा फोल असल्याचे यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते बघितल्यानंतर समोर आले. वायजेड न्यूजने मंत्र्याच्या दाव्याबाबत रियालिटी चेक केला असता प्रवाशांचे खड्डेयुक्त रस्त्यांमुळे प्रचंड हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यवतमाळतून राज्यमार्ग क्रमांक 14 जातो. हाच प्रमुख राज्यमार्ग क्रमांक 14 आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा, त्यानंतर यवतमाळ वणी आणि पुढे घुगुस चंद्रपूर पर्यंत हा मार्ग जातो. हाच मार्ग राष्ट्रीय महामार्गाला देखील जोडला जातो. 15 डिसेंबर पर्यंत हे राज्यमार्ग खड्डेमुक्त केला जाईल असा दावा बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. विधिमंडळ अधिवेशनात तर त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात जोडणारे राज्यमार्ग पूर्णतः खड्डेमुक्त झाल्याचा दावा केला. मात्र वास्तव विपरीत आहे. या मार्गावर आजही खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. या रस्त्याची अवस्था पाहिली तर चंद्रकांत पाटलांचा दावा किती फोल आहे हे दिसून येते. हा रस्ता पूर्णतः उखडलेला दिसून येतो. त्यामुळे या मार्गावरून जाताना चालकाला कसरत करावी लागते. चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आश्वासन अधिकारी अशा पद्धतीने पाळून जनतेची फसवणूक करणार का असा प्रश्न निर्माण होतो. गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना या रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून जाताना लोकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहे. त्यात अधिकाऱ्यांनी केलेले डांबरीकरण म्हणजे जखमेवर मीठ चोळत असल्याचा प्रकार असल्याचे दिसून आले. खोटे दावे करून सरकारमधील मंत्र्यांनी जनतेची थट्टा मांडली आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. या रस्त्यावर खूप भयंकर त्रास आहे. रोज आम्हाला अपडाऊन करावं लागते. खूप त्रास आहे या खड्ड्यामुळं. रोजचा एक ॲक्सिडेंट आहे या रोडवर. गाड्यांना आणि बाकी शरीराचे मनके आहे, पाट आहे, कसे त्रास होते ना. काय काय त्रास सांगा. हे मानेचा त्रास होते. आणि हे बांधकाम मंत्र्यानं काय दावा केला होता आणि किती खरा ठरला तो. काही नाही, खड्डे बुजवणं चालू आहे. 8 दिवसात खड्डे पुन्हा उखडून जाते. खड्डे खरंच बुजवले गेले का आपल्या इकडले. एक खड्डा बुजवते, 3 खड्डे सोडून देते. कामाची क्वालिटी नाही आहे.